ज्यांनी आटो आमुषला मटण खालीत आषाढीला त्यांनी कट्टर श्रावण धरलाय आणि त्यांनी आमुषा संपली 11:15 मटण खालं 9:30 जुलाब झाला पहाटी 5:00 पण महिना भर बस मला वित ओम नम शिव नाही 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 माऊलीची भाषा आहे माझी नाही जयाचे ऐक धन नाही परत्र पशी आहे तुम्ही असं असं जमणारच नाही तुम्हाला मानिक वाक्य सांगा परमार्थातच असावा लागतो असं कोण ते जमणार नाही जमान 2-4 वर्ष सार्ध समजा पखवादे आहे त्याला लहानपणी लग्न वाजे होईपर्यंत एखादं पोरग होईपर्यंत वाजेल मापात गायक आहे थोडस करीन तो करीन पण एकदा त्या कलेचा अहम झाला ना कला आपाप नाश पावते आणि ती नाश पावताना दिसत नाही पण नाश पावल्याशिवाय राहत नाही जस संसारी माणसाची नीती संपली का तो माणूस आपाप गरीब होतो त्याला पाहायचं नाही लोकांनी हे नाही मग काही लोक म्हणतात पहिले त्यांना 10 एकर जमीन होती आता ती दुसरीची वाटण करतात हा खटका येतो काही माणसं म्हणतात पहिले त्यांना 3 ट्रॅक्टर होते आता ती दुसरीचे ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे झटका कशाचा बसला नीतीचा आणि माणसांनी सगळ्या सोडून काय दिली नेमका घोटाळा असं झाला माणसं म्हणा काय तगडी पार्टी होती हो पण भिकारी झाली बा झाली नाही केली नाही त्यालाही कळलं नाही का झाली आणि कशामुळे झाली पण झाली साधं उदाहरण आहे बिभीषण फुटला बिभीषण फुटल्याशिवाय संपत्ती मिळवता येत नाही राजकारणी ध्यानात ठेवा ते चिटकून राहून जमत नाही असं हवा पाहून सुटायचं काही नेता असं केलं रे आकाटाराम शिला बोकडे चालले लोकांना आणि मंगळवारी आरक्षणच बदललं ते बकरही गेले रसा गेला ती जागाच गेली गणही गेला आणि गठही गेला बोकडेवालीची उधारी राहिली काच का ये नाही चालत बिभीषण फुटलाय रामाला जाऊन मिळलाय नीती बावर का नीती रामाला जाऊन मिळाला आता हा पठ्ठ्या एकटा राहिलाय रावण म्हणून हा पठ्ठ्या उठवला हा झोपेलाच होता याला उठवायचं नव्हतं आणि याला सगळी मंडळी म्हणत होती हा झोपाळूय याला डबल डफडे वाजून उठवलं त्याने काय इचललं नाही काय झालं काय पहिलं जेवलं ते दणकून जेवला पठ्ठ्या आणि जेवल्या म्हणलं मला मधीच उठवायचं कारण काय एकवांची अडचण झाली काय त्या बाकीच्या सांगितलं बा तुझ्या भावानं झक मारली ती शीता पळून आणली हे कुठं नाही झाले तिकडून ती मंडळी युद्धाला आली हा गडी एकटाचे त्यावेळेस कुंभकर्णाचं वाक्य आहे लोकांनी पाहिलंच नाही नीट कुंभकर्ण म्हणतो जो सगळ्यांच्या दृष्टीनं कुंभकर्ण कसा आहे झोपाळू त्याचं पहिलं वाक्य आहे ही दुर्बुद्धी रावणाला सुचली कशी बारीक अभ्यास करा ही दुर्बुद्धी रावणाला सुचली कशी का त्यानं हे करायलाच लागत नव्हतं का रावणाकडे आसुरी संपत्ती आहे पण ज्याची बायको बळवली त्याच्याकडे दैवी संपत्ती आहे आणि दैवी संपत्ती पुढे आसुरी संपत्ती टिकू शकत नाही ते दरबारात गेलं रावणाला दोष पाडला त्याने तुला कुणी हे कुठ्याने सांगितले होते 80,000 बायका होत्या काय ती बाई पळवाय वाचून चाललं होतं बरं आणली तर नेऊन द्यायची हे कुठ्याने करायची काय गरज होती ती गेलं चांगलं सांगाय ही श्रीमंत माणसं डोक्यात यडपट असतात म्हणून त्यांच्याकडे लक्ष्मी असते त्या रावणाने त्याला सांगितलं मी तुला युद्धाला बोलवलंय का मला अक्कल शिकवाय बोलवलंय तुम्हाला डोस पाहिजे तो का नेऊन दे कुंभकर्णाचं वाक्य आहे नेऊन द्यायचा विषय नाही तुझे तू त्याच्यात मारणारच आहे मी मारणारच ना मग तू युद्धाला जाणार का तिथे वाक्य पहा युद्धाला गेल्यावर मी परत जिवंत येणार नाही मला माहित आहे आणि तुझा आता कार्यक्रम होईलच आहे तू हे उठाने केलंच कशाला फक्त मी का युद्धाला जाणार आहे तर फक्त मला बंधू धर्म टिकवायचा आहे म्हणून मी युद्धाला जाणार भावाने भावाला मदत करावी हा धर्म आहे नाही तर मी येतच नाही परत आणि आलाच नाही तोही आला नाही हाय आला नाही याला 16व्या अध्यायात इतकं सुंदर उत्तर आलंय 16व्या अध्यायात असं उत्तर आलंय दैवी संपत्तीमध्ये 26 गुण आहेत 26 आणि आसुरी संपत्तीमध्ये 6 गुण आहेत पण ते 6 गुण दैवी संपत्तीला यदा कदाचित बाधू शकतात नाश करू शकत नाही शब्द उलट वापरा बाधू शकतात पण नाश करू शकत नाही पण दैवी संपत्ती पुढं
काळ जर आला तर आसुरी विचार टिकू शकत नाही. हे पहिलं काही माणसं म्हणतात तो माणूसला एक अपक्या श्रीमंत झाला, त्याचा सुपडा सापच होणार. तुम्ही थोडं कळ काढा. तुम्ही मला अख्ख्या महाराष्ट्रात मराठी माणसाचं तिसऱ्या पिढीचं घर श्रीमंत दाखवा. चला एक घरानं सांगा अख्ख्या महाराष्ट्रात का यांची तिसरी पिढी श्रीमंत आहे. लईत लई दोन तिसऱ्या पिढीला असं एखादा पोर जन्माला येणार अख्खी एकूण मोकळी म्हणा. नाही नाही ते संपत महाराज लक्ष्मी टिकवायला नम्रताच लागते. असं चालत असतं का? बोगस लक्ष्मी चालते का कधी? बोगस बोगस लक्ष्मी चालते का? नम्रता जितकी जाडेल तितकी लक्ष्मी प्रसन्न होत असते. लक्ष्मी मुळातच नम्रतेवर. आणि तुम्ही तिथं करायला लागले कसं जमेल? थोडं मागण्यातून पडत पुढे आणतो. मंदिर पूर्ण झालं, काल्यात घुसायचं आपल्याला, कळत चालला, नदी सागराला मिळाली, वृक्षाला फळ आलं. आता वृक्षाला फळ आलं का त्याचं जीवन संपलं. पण त्याच्यामध्ये तीन प्रकार आहेत, तेवढे बारीक आहे का? आता काही झाडांना फुले फळे येतात, काहींना येत नाही. काहींना येतात, येत नाही. हे पुसाळीतले पुरी. काहींना फुले येतात, काहींना येत नाही. येतात त्यांना सपुष्प म्हणतात आणि येत नाहीत त्यांना अपुष्प म्हणतात. स म्हणजे चांगले आणि पुष्प म्हणजे फळ. फळ म्हणजे ज्याला फळ येत आहे ते सपुष्प आणि येत नाही ते बोल जा अपुष्प. आता साखळी लागली तुम्हाला. येत आहे ते सपुष्प, येत नाही ते अपुष्प. आणि अपुष्पाच्या पुढे दोन प्रकार आहेत. काहींच्या बिया फळाच्या आत आहेत तर काहींच्या बिया फळाच्या बाहेर आहेत. आता ज्या आत आहेत त्यांना म्हणतात आवृत्त बीजी आणि ज्या बाहेर आहेत त्यांना म्हणतात अनावृत्त बीजी. म्हणजे बी आत आणि बी बाहेर. पेरूची बी आत, अजून काजूची बी बाहेर. हा पण काही बिया एकदल आहेत. बाजरी एकदल, गहू एकदल, ज्वारी एकदल, हरभरा हा आता लागला करंट, हरभरा द्विदल, दोन दल आहे त्याला. वाटाणा द्विदल, शेंगादाणा द्विदल. पण ह्या जगात एक झाड असं आहे की त्याला फळही नाही आणि फुलंही नाही. ते झाड वांज आहे. त्या वांज झाडाचं नाव अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54 मध्ये यया फळ ना शुंभिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलही नाही. ते झाड वांज आहे. त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. वांज आहे ते. त्याला काय फळ आहे? काय फळ आहे द्या उत्तर. आता काय फळ आहे? फळच काय? पश्चाताप. संसाराला काय फळ आहे? नसती बायको केली बरं झालं असतं, नसता पायदा केला बरं झालं असतं, नसती इस्टेट कमावली पश्चाताप आहे. पण त्या झाडाला बसलेली सगळी माणसं पाणी घालतात. सगळी, तुम्ही मी सगळे. आता झाडच वांज आणि पाणी घालायचा कार्यक्रम चाललाय. चाललाय म्हणजे कसं चाललाय? व पहा कसा चाललाय. साखर कशातही घातली तरी, कारलं कसंही खालं तर, मिरची कशी खाली तर, मीठ कसंही खालं तर, मग संसार किती केला तर दुःखाचाच. लटिका व्यवहार सर्व हा संसार बाया ये रथार हरी विना, बाया ये रथार हरी विना. त्या वान झाडाला तुम्ही ना आम्ही घालतोय पाणी. आता ऐका, झाड उभं करून देतो एका मिनिटात. झाड कसं आहे? ए बोलत जा, झाड कसं आहे? वांस. तुमचा माझा दणका कुठं चाललाय? पाणी घालायचा. लग्न कर, पोरग पैदा कर, ते मोठं कर, त्याला नोकरी लाव, त्याला शाळेत घाल, त्याला शिकव, त्याला नोकरी लाव, त्याला बायको करून दे. ती बाळा तीन होणार, आपल्याला नातू होणार, आपल्याला शुगर वाढणार, आपण मरणार. आपण मरणार. हा तमाशा काय आजचा आहे का? हा तमाशा दे ना, चालू दे. पुनरपी जाणार उपजते नासे, नासले पुनरपी हे चालूच राहणार आहे. आपला आजाही नांगरीत होता तर ढेकळच होती, आपला पंजाही नांगरीत होता तर ढेकळच आहे, आणि आपणही नांगरीत होता ढेकळच आहे. आपली पोरं नांगरायला ठेवणार नाही. नाही आपली पोरं अशी हलकी कामं नाही करणार. वावर नांगरण बैल इकूनच टाकणार आणि डायरेक्ट धावा टाकणार आणि त्याला नाव देणार रानवारा. मग त्याच्या शेजारी टपरी टाकणार गारवा. काहींनी तर हॉटेलला नाव दिलंय 7-12. नाही ते नाव योग्य आहे.
ज्याला सात बारा नील करायचंय त्यानं त्यांना भेटावा. पुरा भिकारी झाला आणि त्याच्या सजारी एखाद्या नाव टाकलं पाहिजे अट अ. हे चालत राहिलंय पुनर्विद्यात काय एवढं विशेष नाही, ते नाविन्य नाही आहे. ए कारण ते झाड वांजे आणि आपण सगळे पाणी कशाला घातलं वान झाला करीत राहिलो. एखादी सुनबाई वैशाख महिन्यात आली ना, सासू जरा नंगाट असली ना, तर ती सून जरा काम दाखिती. ती सून काय म्हणते माहिती का, फक्त मला एखाद्या वर्षात कुत्रे मांजर होऊ दे मग तू ये आणि मग मी ठरवते तो अखिल रिक्वांचा ऐकतो. फक्त मला कुत्रे मांजर आणि मग मी तू येईल. तू जर नाही तुल शिवाली झाली दिंडीत तर मला भेट. नाही नाही त्याला अहंकार आहे मारा. आणि हे सगळ्या मुळ्या आहेत, या मुळ्यांचं नाव सांगायचंय मला पुढं. झाड झालं वाज, पाणी घालीत राहिलो, त्याच्यामुळे मुळ्या वाढल्या, त्या मुळीचं नाव आहे अज्ञान. आणि आज सगळे भांडमाणसं कशा देत काय नाही, मोटरसायकलवर तिघ जण चालले, एकानं हॉर्न वाजवला म्हणून हे तिघ उतरली. का वाजवला? त्याने त्याच्या थोन दिली, त्यानं गावातले सात आठ गोळा केले, दीड तास कुदा कुद्या झाल्या, मरगाड्या मोडल्या दोन तीन जणांच्या, खुब्यातून निघाले, दोघंही पोलीस स्टेशनला गेले. पोलिसानं दोघांचे 20,000 घेतले आणि म्हणले परत असं करू नका केवढं. आणि परत मारामारी केली तर गाठ आपली 40,000 अज्ञान आहे मारा. आणि आज 99% जनता अज्ञानात आहे. आपण म्हणतो लोक बदलले, सगळं अज्ञान आहे. भांडण्याचं मूळ काय? अज्ञान. मारामारीचं आपण काय म्हणतो बा, पोरांना लवकर व्हायला घेऊ नये, चुकीचं आहे. मंगळवारी लग्न झाल्यावर गुरुवारी पोरं व्हायला दिलं पाहिजे. हे बाय तू या सासऱ्याने दिले भांडे खाट आणि हे मॉडेल आणि तू गपक्यात पोहे खाऊन जगायचं. आपण काय केलं महाराज, आपल्या पोरांना कष्टाची जाणीव करून दिली नाही, जाणीव त्यांना जाणीव करून दिली नाही. त्यांच्यावर आपण पांघरून घालत राहिलो, आपण पांघरून घालत राहिलो, परिणामी त्यांचं अज्ञान वाढत गेलं. त्यांना असा भ्रम झाला की हे आमच्या मुळ आहे, मुळात ते आपल्या पांघरुणावर आहे. वीर आपण खाल्ली, मोटर आपण बसवली, जमीन आपण घेतली, पण ताबा त्यांचा का झाला? त्यांना अहम झाला का माझ्या मुळा आमची शेती आहे असं नाही. आम्ही वाटेन देऊ, खंडन देऊ, तू तुझं मॉडेल घेऊन व्हायला राय. तीन दिवस गौंड्याच्या हाताखाली गेले ना, साध्या मोबाईल येतील. आणि 8 दिवस जर गेले ना, शेवग्याच्या शंगा खातील, बुंबील बंद. बुंबील आणि शेवग्याच्या शंगा सारख्या. तो जाऊ दे, यालाच बुंबील समज. हे गपक्या जागे येते ना, मटणाच्या खांडाला म्हणतील सोयाबीन. सोयाबीन ती म्हणते सोयाबीनच्या, अगं मटणाची खांड सांभाळून हान लोक परे. तुम्ही पहा आपण जेवढे स्टेजवर खाली बसलेली माणसं आहे ना, आपल्या आई वडिलांनी आपल्याला संपत्ती नाही दिली, पण स्वाभिमानानं जगायचं शिकवलं. हे कधी घ्या ना तेव्हा, समजा आता उंच कडक आहे, हे तरुण पोरं काही करीत असली, पण जुन्या माणसांनी एक केलं ना, कुणाच्या बांधावर त्यांना उभं केलं नाही, हा स्वाभिमान शिकवला. वेळात वेळ वेगळी होती तो भाग वेगळा, परिस्थिती वेगळी होती तो भाग वेगळा, उत्पन्नाचं भांडवलही कमी होतं तो भाग वेगळा, आणि चैन कमी होती तोही भाग वेगळा. पण कमी उत्पन्नामध्ये त्यांनी मुलं सालानं ठुली नाहीत, कुणाच्या हॉटेलात ठुली नाहीत, कुणाच्या बांधावर उभी केली नाहीत, कुणाच्या महिन्यानं ठेवली नाही, स्वतःच्या 10 गुंठ्यावर कपडे घालून जगायचं शिकवलं, हा स्वाभिमान आहे. त्यांनी मोबाईल दिला नाही तो विषय सोडून द्या, त्यांनी गाडी दिली नाही तो विषय सोडून द्या, पण ज्यांनी ते दिलं ते आपण देऊ शकत नाही. परत वाक्य नाही, त्यांनी दिलं आपल्याला 10 गुंठे का होईना घर बांधायपुरती जागा दिली, कोणाचे बुट साठायचे नाही म्हणून कष्ट करण्याची ताकद दिली. नाही काय दिलं, बिचारीचं लुगडं फाटकं होतं, 3 रंगाचं लुगडं नेसत होती, सुईद्वाऱ्यानं शिवित होती, शिवू द्या ना, गरिबी तिची जरूर होती, पण तिनं मुली भिकाऱ्याला दिल्या नाहीत आणि मुलंही भिकारी केले नाहीत. आणि आज आपण सगळं कमवून बसवलंय, पण तुम्ही आणि मी मागची पिढी बदलवण्यात अपयशी ठरलो. काही काही कुटुंबामध्ये शेतकरी तरी बरे आहेत, इतके सर्व्हिसवाले परपंच करण्यात फेल गेले. त्यांना ती परपंचाची घमेंड होती, पैशाची घमेंड. त्यांनी मुलगा डायरेक्ट इंजिनियर केला, मुलगी डायरेक्ट डॉक्टर केली, पोरगी नवऱ्याच्या घरी गेली,
पोरे सासरवाडीला आला गेला. म्हातारपणी यांना वृद्धाश्रमाच्या वह्याला यायची वेळ आली. तुम्ही बारीक अभ्यास करा, सगळे वृद्धाश्रम तपासा. नोकरीतून रिटायर झालेली बरीचशी माणसं तिथे बायको घेऊन, मग त्या वैभवाचं काय करायचं? सोमवार नाही करायचा, एकादस नाही करायची, कधी माळ नाही, कधी गण नाही, माझाटल्यावानी वाघायचं ते कुठं चालतं का? गावातून चालला तर काचा सुद्धा खाली करायचं नाही गाडीच्या. गरिबांना रामराम घालावा आणि उरफाट्या बावलीच्या बायकोक पावा म्हणजे देवळा पुढून चालला तर देवाला कुठं वाकायचं नाही, कधी गावात बसायचं नाही, चार माणसात बसायचं नाही, हे कुठं चालतं का मला? आणि ते किती दिवस टिकल? किती काही काही सर्विसवाले इतके हुशार आहे मला, रविवार म्हटलं का तासभर गावात हुशार आहेत ते, सगळ्यांशी बोलणार, बसणार, दोन चार जणांना चहा पाहणार, माणसं त्यांच्यावर प्रेम करतात. तुम्हाला सगळं कमावता येईल, माणसं तर प्रेम नाही कमावता येणार. उलटे पुढच्या रविवारी ते आले हो म्हातारी म्हणता नाही, मागच्या रविवारी आम्ही तुमचा चहा फेलोय, आज आम्ही तुम्हाला पाहणार, आज लेट आले हो तुम्ही, हे प्रेम आहे. आणि हे ह्या सर्व्हिसवाल्यांना कमावता आलं नाही. ही माणसं रिटायर झाल्यावर फेल गेली मला. बरं गावात कोण चांगलं यांना माहीत नाही, ते नेमकं नालायक अशीच वस्त्या करून मोकळे झाले. गावात जे हलकट आहेत म्हणजे गाव बिघडवायचे पंटर आहेत ते यांचे जोडीदार झाले, हे फेल गेले. त्यांनी भजने ओळखले नाहीत, त्यांनी जुने वारकरी ओळखले नाहीत, ते डायरेक्ट हलकटाच्या नादी लागले, पेन्शन संपून मोकळे झाले. आणि शेवटी शेवटी गावातले लोक म्हणले एकदा तुम्ही ग्रामपंचायत लढवा, इकूनच मोकळे झाले. नाही ते चालत नाही, तुम्ही काही गोष्टी सोडा मारा, चाकुरी शिवाय नाही. चला थोडं पुढं, झाड झालंय वांस, तुम्हाला पुढं पटापटा पुढं जा. आता त्याला मुली कोणती आली? गेलं बोंबालं अज्ञान. आणि तुम्ही आणि मी सगळं कोणत्या मुलीला पाणी घालतो? आता एक एक पायरी पुढं जाऊ, पटकन दोन मिनिटात संपवतो. झाड झाड कसं आहे? वांस. त्याला मुली कशी आहे? अज्ञान. मग तुम्ही मी सगळे कसे ते? अज्ञान. आणि त्या अज्ञानाच्या मुल्या जशा वाढतील जशा, तसं त्याला अहंकार नावाचं खोड येईल वर, कारण जमिनीच्या वर काय येईल खोड. आता मुल्या कुठं चालल्यात? खाली. मग खोड वर येणार. आणि ते खोड कोणतं आहे? अहंकार. मुळ्या कोणत्या आहे? अज्ञान. अज्ञान नावाची मुळी आहे, अहंकार नावाचं खोड आहे, आणि त्याला विकार नावाच्या फांद्या आहेत. म्हणजे काम, क्रोध, बलात्कार, मारामाऱ्या, मद, लग्नांचे पैसे फिटले नाहीत काहींचे, घटस्फोट झाले, कर्ज मिटलं सुद्धा नाही, बँडवाल्याचं तर बुडवलेच. का झालं? का झालं? अहंकार नावाचं खोड वाढलं, त्याला विकार नावाच्या आल्या वाढल्या. मग हे झाड जर चांगलंच बनवायचं असेल तर याला भजनच करावं लागेल. नाही. आणि मग त्यासाठी झाड पूर्ण झालं. मग आज गायकवाद गुणी जन्मंडपाने सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अखंडानंद सप्ताह दुसरं वर्ष सुरू झालं. आता चांगले करताना थोडे त्रास होत असतात, ज्याला चांगलं करायचं त्यांना मागं वळवून पाहायचं नाही, तेवढं पथ्य पाळायचं कधी नाही. नाही नाही नाही, तुम्हाला पळत असणारी गाय जर वळवायची असेल तरी तुम्ही तिच्या मागं पळायचं नाही. गाय सुटली आणि बेफाम सुटली, तुम्ही काठी घेऊन मागून पळा तिच्या. ती पुढं जाईल का मागं जाईल? तुम्हाला गाय वळवायचीच असेल तर पुढं जा, गाई मागं वळल. तसं तुम्हाला समाजात चांगलंच काम करायचं असेल ना, चांगलं करीत राहा, लोक काय म्हणतात इकडे लक्ष देऊ नका. तुम्ही चांगलं करीत आणि कोणी नाही पाहू देना, आपलं मन तर सांगताय ना मी चांगलं करतोय, लोकांशी काय घेणार? तुमचं मन म्हणतंय की नाही तुम्हाला 150 रुपये, 51 रुपये, 151 रुपये सप्ताहाला दिलेत? गाव म्हणू द्या तुम्ही कमी दिले, ज्याला कमी पाटले त्यानं त्यावर त्यानं द्यावा. पण आपलं मन सांगताय ना मी शंकराला 151 रुपये दिले. उलट मंदिर हे काम भारी झालं, सभा मंडपाचं काम भारी झालं, उद्या गरिबांची लग्न होऊन जातील. अजून समाजात लई माणसं गरीब आहेत आणि त्यांना ही काळाची गरज आहे. आता उद्या पावसाळा, एखाद्या गरीबाचं श्राद्ध आहे वस्तीवर आहे, आता उंच खडकला लागेल तेवढे वस्त आहे, तोच 25 पाहुणे इथं जीव घालू शकतो, 25 पाहुणे आदरानं इथं बसू शकतात. शिवाय माईच्या कडेला आहे काही वहिलो, फक्त चांगलं करताना त्रास होतो, त्यात काही एवढं विशेष नाही. ज्यानं त्रास सहन केला नाही त्यांना येऊही नाही. ज्याला त्रास सहन करायचा ते तुम्हाला गावठी भाषेत समजा, जी दगड घाव सहन करतात तेच दगड मूर्तीला कामा येतात. ज्या दगडांमध्ये घाव सहन करायची ताकद नाही ती दगड गोटाळत पडली, मग त्याला कोणी तासले ना काही करणं. तुम्हाला चांगलं करता दुसऱ्या वर्षाचा सप्ताह गेला होऊन होऊन जातो. आणि आपण नाही करीत, मला शंकरालाच तुमच्या कोणते करून घ्यायचं होतं.
भगवान शंकराला नदीच्या कडेला जागा लागत होती, जागा मिळाली, मंदिर लागत होतं, निवर्रा झाला, माझ्या भक्तांना पावसाळ्यात त्रास नको, खरकेश्वर सभा मंडप झाला. आणि हे देवच करून घेत असतो, आपण छाताड धोडायचं काम नाही करायचं. छाताड आज जायला बसलंय, गपक्यात आत माहीत जाईल, म्हणजे बाहेरच नाही आला. तो करून घेत असतो आणि त्याला खरंच द्या. माऊलीनं लिहिलंय, मी नाही लिहिलं, हे मदतिस्तव झाले, परी मी नाही केलं. झालं झालं, सगळ्या मंडळीला धन्यवाद. कालच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही चाललं काय होतं? पटापटा काला सांगतो, पटापटा काला सांगतो. गोळण सुतुक भरायचे, एक मडक आहे, एक मडक आहे, ऐ हे एक मडक आहे, एक मडक आहे, याला बनवणारा कुंभार आहे, यालाही बनवणारा कुंभार आहे. घटा घटाचे दैव आगळे दैव वेगळे नामी नाम सते नकळे मुखी कोणाच्या पडते लोणी गुदा मुखी अंधा हे एक मडक, त्याला बनवणारा कुंभार, यालाही बनवणारा कुंभार, याला छिद्र एक, याला नऊ छिद्र, मोजा पटकन, दोन चार सहा सात लघवी आठ विष्टा नऊ. पण इथं घोटाळा आहे, देवाचं म्हणणं आहे नऊ, संतांचं म्हणणं आहे दहा. मोजा दहा, दोन चार सहा सात लघवी आठ, आणि अखंड देह ब्रह्मरूप करण्यासाठी अखंड भजन करणं दहा. हे झालं मडक, याला छिद्र झाले मोबाईल दहा, याला एक. आता याला एक फटका मारा काही राहणार नाही, याला नऊ छिद्र आहे काहीच वाया जात नाही. एक बंद कळवण्यास अत्यंत वाईट वाटते की त्यांचा अंत्यविधी साडे नऊ ला होईल. झालं, आता ह्या मडक्यात काय काय आहे? ए नीट बसा बरे, ए या मडक्यात काय आहे? लाया आणि दही. आता ह्या मडक्यात मोजा, आता ह्या मडक्यातलं थोडे किचकट आहे पण माझा मडक पूर्ण करून दिलंय. मडक एकच आहे, छिद्र नऊ आहे. ए छिद्र नऊ आहे, मडक एकच आहे, छिद्र नऊ आहे. आता या मडक्यातले मोजून दिले तुम्हाला, मोजून देतो. या मडक्यात काय काय आहे बोला पटकन? लाया आणि दही. आता या मडक्यात थोडं किचकट आहे पण जाणकार माणसांच्या ध्यानात येईल. पटापटा मोजा. बिंबीच्या दोन्ही बाजू अचानक भाग, मध्यभागी खड्डा, या खड्ड्यात बोट ठेवा, सरळ वर वाला, तीन खड्डे लागतील. पटकन घरी गेल्या वारशेपुढे उभे राहा, पाहून घ्या. बिबीच्या दोन्ही मला टणक भाग, मध्यभागी खड्डा, खड्ड्यात बोट ठेवलं, तीन खड्डे लागतील. एक दोन तीन, हे तीन लॉक आहेत, एक ओपन आहे. हा यांची नावं, याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पसंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते, दातून कंठ इथून येतो, मोघाम बोलणं इथून येतं. चला हे झाले चार. आता याच्यामध्ये आत काय काय आहेत तेवढे मोजायचे आपल्याला. याच्यात एक आहे जीव, एक जीव, त्याला दोन बायका, प्रवृत्ती निवृत्ती, एकीला बारा पोरं, एकीला आठ पोरं, बारांना आठ वीस, दोन बायका बावीस, एक जीव तेवीस. आता याच्या आपल्या घरात काय काय आहे? पप्या, गुड्डी, बंटी, शुटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, सगळे हिटर, फिटर, एअर, वापे, चिंगळ्या, कांदे, गोण्या, बकरं, अंडे, लाटणं, पळपट, पुकणे, उशी, तवा, सांगा, बाथरूम, किचन, होता, बेडशीट, दिवान, चमचा, वरगळं, उशी, गादी, तक्या, नळ्या, नुळ्या, खंड, खुंड, बोंबलं, सुकटं, अंडरटार, फरक, गुजीरवाण्या, घरात सातत्या माती, वहिनी साहेब, ते नका, एकदा धोबेवचार गोष्टी शिक्षणाचा आहे. चला येऊन याच्यात काय काय वायका? चार वाण्या, चार मुक्त्या, 72,000 नाड्या, पाच कर्मेंद्रिय, पाच ज्ञानेंद्रिय, आणि ह्या चित्तात मुरमुऱ्यासारखे हलकट विचार आहेत. त्याला शुद्ध चित्त दही आहे. शुद्ध चित्त झालं का लाह्या चिटकल्या, याचं नाव जीव शिवायक्य काला. याला काला चिटकला, लाह्या चिटकल्या, लाया. मग आता हा काला गोकुळात झाला. आता गो म्हणजे इंद्रिय, थोडं किचकट आहे फक्त बोलायला जायचं. गो म्हणजे इंद्रिय, गोकुळ पुरावा, सातवा अध्याय, पायपा शरीराची. आता गो पोरपुरी सरळ बसा पटकन नाही बऱ्या. हा आणि आता मी जेवढे वाक्य म्हणाल पोरी नऊ पुरणपोरी, ए बऱ्या, ए तुम्ही, मी जेवढे वाक्य म्हणाल त्याला पहिलं अक्षर गो येईल. काय काय येईल? गो 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 शब्द किती वेळा येतो तुम्ही मोजायचा? सावध राहा बरं का, आपली बारा घडीलय फास्ट आहे. पहिलं अक्षर काय आलं पाहिजे? ए बरे काय आलं पाहिजे? गो. आता गो किती वेळा येतं
तुम्ही फक्त मोजायचं, मी पटापटा बोलणार, तुम्ही फक्त मोजायचं. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं गोपाल, मैत्रिणीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रस्त्याचं नाव गोरजाव, शेताचं नाव गोमूत्र, गायाचा राजा डोंगर गोवर्धन, गायाचा अर्थ मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद, तो आला.